नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी जंपसूट शिवणार आहे, तो पण पोलो कॉलरचा. तर यात तुम्हाला कॉलर कशी घ्यायची, काय घ्यायची, हे सगळं इन डिटेल कळेल. तर इथे बघा, चेस्टच्या अकॉर्डिंग मी डबल पार्टमध्ये कापड कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपली हिप जेवढी आहे त्याचं त्यामध्ये आपल्याला 5 इंच लूजिंग ॲड करून जे आहे मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला हा कापड कट करून घ्यायचा. आणि एवढा कापड जो आहे तो माझा उरलेला आहे, यात आपले म्हणजे 1 मीटर कापड असल्यामुळे कॉलरसाठी यूज होतं. तर अशा पद्धतीने मी वेगळे वेगळे कापड करून घेतले. एक कापड घेतला, त्याला डबल फोल्ड केला आणि इथे बघा, आपलं जेवढं फुल शोल्डर आहे बाळाचं तेवढं टाकायचं. तर मी 5 इंचाचं फुल शोल्डर घेतलेलं आहे आणि इथे बघा, आपल्याला आर्मोल इथे 5 इंच घेतलं, शोल्डर इथे 5 इंच घेतलं तर आर्मोल इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंच वरून डाऊन जायचं आहे आणि बंद बाजूच्या साईडने 2.5 इंचावरती गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसलाईन काढून घ्यायची. अशा पद्धतीने क्रॉसलाईन ड्रॉ केली की आता आपल्याला इथे बघा, याचं वरती जेवढं शोल्डर घेतलं त्यापेक्षा 1/2 इंच आपल्याला कमी एवढं साईडने घ्यायचं आहे. आर्मोल इथे असं मार्क करायचं, आर्मोलच्या साईडने 5 इंच वरती शोल्डर घेतलं तर इथे मी 4.5 इंचावरती केलं. आता इथे बघा, चेस्टमध्ये मी 5 इंच ॲड केलं आणि त्याचा चौथा पार्ट काढला तर 6.75 आलेला आहे. इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि तुम्ही शिलाई मार्जिन 1/2 किंवा 1/2 पेक्षा जास्त जाऊ देऊ शकता. तर मी ते 7.5 घेतलेलं आहे आणि इथे आता आपल्याला कमरेचं माप न टाकता हिप बघायचं आहे. तर बाळाची जेवढी हिप साईड आहे तर इथे बाळाची हिप साईड 23 इंच आहे, त्यात 5 इंच लूजिंग ॲड केलं आणि त्याचा चौथा पार्ट काढला, 7 इंच आला आणि इथे 7 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे. आपण जंपसूट शिवणार आहो, मधात इलास्टिक टाकणार आहो, त्यामुळे आपल्याला हिपचंच मार्किंग हवं आहे. वरतून मी लेंथ टाकून घेतलेली आहे, लेंथ मी इथे 10 इंच मला रेडी हवा आहे तर 11 इंचावरती टाकून घेतलेला आहे. मार्जिनच्या साईडने आणि फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीने इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला आर्महोलचा आकार द्यायचा, अशा पद्धतीने आकार देऊन दिलेला आहे. आणि जर तुम्ही जर नॉर्मल कॉलर नसेल बनवायची, नॉर्मल करायचं असेल तर तुमचं हे सगळं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता इथे बघा, कॉलरसाठी मी इथे 1 इंचावरती अशा पद्धतीने मार्क केला आणि गळ्याचा गोल आकार दिलेला आहे आणि फोल्डेड साईडने मी 2.5 इंच घेतलं होतं. आता इथे बाहीच्या आपल्याला गळ्याची जी रुंदी आहे आणि लांबी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे आणि याला देखील मी गोल आकार दिलेला आहे. आपण हाय नेक पोलो कॉलर शिवणार आहोत, घातल्यानंतर ते खूप छान पद्धतीने दिसतं. तर अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला हे फ्रंटचं मार्किंग झालेलं आहे. आता बॅकला आपण चेन लावणार आहोत तर 1/2 इंच मी ओपन बाजूने मी शिल्लक ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने कापड ठेवून कट टू कट कट करून ठेवलं आहे. तुम्ही ते बघू शकता, 1/2 इंच मी साठी मार्जिन ठेवली आहे. आता हे बॅक पार्टचं कटिंग झालं, 2 पार्ट निघले. आता फ्रंटचं आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि आर्महोल बॅक आणि फ्रंटचं आपलं सेम राहणार, कारण की लहान मुलांमध्ये आर्महोलचा जो पद्धत आहे ती सारखीच असते, मागून पुढून सेमच असतं. तर अशा पद्धतीने आपलं जे आहे टॉप पार्टचं कटिंग झालं. आता पॅन्टचं कटिंग करूया. तर मी डबल फोल्डमध्ये कापड केला आणि इथे पॅन्टसाठी 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे. 4 पदरामध्ये कापड केला आहे. आता आपण वरती हिप साईज टाकली होती तर याला वेगळं मार्किंग नाही येऊ द्यायचं, आपल्याला जे आहे तेच येऊ द्यायचं आहे. तर मी कट टू कट असं मार्क करून घेतलं. आता इथे बघा, जर तुमच्या बाळाची तुम्ही टॉप लेंथ जर कमरेपेक्षा 2 इंच बेंबीपर्यंत ठेवत असेल तर त्यात तुम्ही 2 इंच इथे ॲड करायचं आहे. तर मी इथे 11 इंच केलेलं होतं. तर जेवढा हिप साईज आलेला आहे, हिप क्रॉच पॉईंट त्याचा 3रा भाग, त्यात मी 2 इंच ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने मार्क केलेला आहे. आणि इथे पण इथे देखील मी तेवढंच मार्क करून घेतलेलं आहे आणि समोरून 1.5 इंचाची गोलाई आणि त्याच्यानंतर 1/2 इंचाची गोलाई इथे आपल्याला द्यायची आहे. स्केलच्या मदतीने अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि 1.5 इंच जिथे मार्क केलं तिथून असा गोल आकार द्यायचा आहे. हा झाला फ्रंटचा आकार आणि बॅकचा आकारला आणखी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि इथे कट टू कट आपण कट केलेला आहे. अशा पद्धतीने इथे बघू शकता, लेंथ आपली फुल नाही का 34 इंच आहे आणि 10 इंचाचा टॉप पार्ट आणि 24 इंचाची आपली पॅन्टची लेंथ मी इथे ठेवलेली आहे. आता वरून मी अशा पद्धतीने टेप पकडला आणि 24 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे, म्हणजे 24 इंच रेडी हवं आहे. तर खाली आपल्याला पट्टी फोल्ड पण यातच करायची आहे. तर मी इथे 26 इंचावरती मार्क केलेला आहे, म्हणजे 2 इंच मी एक्स्ट्रा जाऊ दिलेला आहे. आणि बॉटम राऊंड जेवढा तुमचा आहे
त्याला मी अर्धा करून घेतलेला आहे, तर मला बॉटम राऊंड जो आहे तो प्लाझो टाईप हवा आहे, तर मी इथे 7.5 इंचावरती मार्क केलं आणि समोर मी आणखी 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या, म्हणजे बॅक पार्टला आणि फ्रंट पार्टला अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही लाईन्स ज्या आहे त्या जोडून घ्यायच्या आहे. आणि जम्पसूट जर तुम्हाला बाळाच्या कमरेपर्यंत टॉप पार्ट शिवायचं असेल तर यात काहीच ॲड करायचं नाही. जर तुम्हाला जम्पसूटचा टॉप पार्ट बेंबीपर्यंत शिवायचं असेल तर बेंबीपासून ते कमरेपर्यंतचं अंतर किती येतं तेवढं मोजायचं आणि तेवढं वरती आपल्याला ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊयात. इथे कटिंग करताना देखील बघा, आधी सगळ्यात आधी बॅक पार्ट आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने बॅक पार्टचा क्रॉस पॉईंट आणि आता इथे आपल्याला ओपन करायची आहे बाजू आणि इथे नोट डाऊन करून द्यायचा आहे का हा आपला बॅक पार्ट आहे, म्हणजे जोडताना आपल्याला इझी जाणार. आणि आता फ्रंटचा आपल्याला क्रॉस पॉईंट कट करून घ्यायचा आहे आणि बॉटम डाऊन सुद्धा. अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण याचं स्टिचिंग बघूया. तर इथे मी टॉप पार्ट पकडला, दोन्ही याचे शोल्डर अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि 1/2 इंचाचा गॅप देत अशा पद्धतीने शिलाई लावून घ्यायची. आता आपण कॉलर कट करूया. कॉलर कट करण्यासाठी मी इथे डबल फोल्डमध्ये कॅनव्हास घेतला. सगळ्यात आधी स्केलच्या मदतीने क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर 1/2 इंच आपण गळारुंदी टाकली होती, ती 1/2 इंच मी गळारुंदी टाकलेली आहे. आणि आता आपल्याला इथे बघा, ऑनफोल्डच्या साईडने 1/2 ते 1/2 इंचापर्यंत तुम्ही इथे मार्क करू शकता. तर मी 1/2 इंचाला एक लाईन कमी असं इतकं मार्क केलेलं आहे. मार्क केल्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत जो आहे हलका गोल शेप अशा पद्धतीने फ्री हँडली देऊन द्यायचा आहे. तसंच येऊन झालं की आता आपल्याला आपला कापड जो मेन फॅब्रिक होता तो घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला रिचेक करून घ्यायचं आहे. आपण गळा कट झाल्यानंतर आपलं साईडने थोडं वाढलेलं आहे तर इथे कोणतंही विशिष्ट मार्किंग न करता अशा पद्धतीने गळा कट टू कट ठेवून द्यायचा आहे आणि इथे मार्क करायचं आहे. इथे 1/2 इंच आपलं चेनचं आलेलं होतं, तिथे मी मार्क केलं आणि अशा पद्धतीने आता आपल्याला गोल आकार देऊन द्यायचा आहे. आणि परत आपल्याला रिचेक करायचं आहे की आपली आपण जो शेप दिला आहे तो शेप व्यवस्थित आला आहे की नाही. तर आणि इथे मोजून सुद्धा घ्यायचं आहे. एकदा आपण इथे मोजून घेतलं की टेन्शन राहत नाही की आपला कापड कमी जास्त होईल वगैरे. तर इथे मी मोजून घेतलं तर इथे थोडं व्यवस्थित आलेलं आहे. आता इथे थोडं आपल्याला अर्धा ते पाव इंच मी वाढवून घेतलं आणि आपल्याला कॉलर रेडी जी आहे ती 1 इंचाची ठेवायची आहे. तर 1 इंचाच्या मार्किंगवरती मार्क करायचं आहे अशा पद्धतीने वरच्या साईडने मार्क करायचं आहे. आपण हाय नेक बनवणार आहोत पोलो कॉलर, तर आपली पोलो कॉलर जी असते ती वरती असते, त्यामुळे मी अशा पद्धतीने गळ्याचा शेप देखील ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला जे आहे याचं कटिंग करायचं आहे. तुम्हाला जर इथे कॉलरचं काही कळलं नसेल तर प्लीज कमेंट करा, नक्की सांगेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे अशा पद्धतीने मी कॉलर कट करून घेतली. आता अनफोल्ड मी हा कापड घेतलेला आहे, डबल फोल्डमध्ये कापड घेतलेला आहे आणि याच्या 2 लेयर्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि जी बाजू ओपन आहे एक बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे, बाकी अनफोल्ड ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे बघा कॅनव्हस ठेवून मी कट करून घेतलं आणि इथे आपल्याला 1/2 इंच शिलाईमध्ये जात शिलाई लावून घ्यायची आहे. आणि दुसरी देखील आपल्याला पट्टी अशाच पद्धतीने नेकची कट करायची आहे आणि वरून ऑन फोल्डच्या साईडने अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची. स्टिच लावून झाली की याला छोटे छोटे कट्स लावायचे आहे आणि आपलं जी कॅनव्हसची साईड नाही दुसऱ्या साईडने इथे आपल्याला प्रेस शिलाई लावून घ्यायची आहे. प्रेस शिलाई लावून घेतली, याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला इथे याचं कॉलर अटॅच करायचं आहे. तर अटॅच करण्यासाठी सगळ्यात आधी याचं सेंटर काढून घेतलं. सेंटर काढल्यानंतर आपल्याला फ्रंट नेकचं बॅक नेकचं हे व्यवस्थित पकडून याचं देखील आपल्याला सेंटर काढून घ्यायचं. याचं सेंटर काढून झालं की ते आपल्याला आता आपलं कॉलरचं सेंटर आणि गळ्याचं सेंटर हे एक इक्वल आणायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला आधी मार्क करून घ्यायचं आहे की आपली परफेक्ट कॉलर कुठपर्यंत आली आहे आणि आपलं शिलाईमध्ये किती जाऊ द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलं. मार्क करून घेतल्यानंतर आता अशा पद्धतीने इथे आपल्याला कॉलर पकडायची आहे आणि जी कॅनव्हसची साईड आहे ती आपली सरळ केल्यानंतर वरती यायला हवी. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्ही हाच नेक ब्लाऊजला देखील तुम्ही ट्राय करू शकता. मी खूप सोप्या पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या जे आहे कॉलर अटॅच करून घ्यायची आहे. आपल्या तिकडली साईड झाली, आता इकडल्या साईडने देखील आपल्याला त्याच पद्धतीने जे आहे जॉईन करून घ्यायचं आहे.
दोन्ही साईड मी इथे जॉईन करून घेतलं. आता याला आपण वरून प्रेस लावून घ्यायची किंवा याला डायरेक्टली टीप जरी लावून दिली तरीही चालेल. तर मी वरून डायरेक्टली टीप लावणार आहे आणि ड्रेस रेडी झाल्यानंतर मी जी व्हाईट शिलाई आहे ती काढून घेणार आहे. म्हणजेच मला दोन शिलाई दाखवायच्या नाही आहे, फक्त एकच शिलाई दाखवायची आहे. तर अशा पद्धतीने आपली कॉलर जी आहे ती रेडी झालेली आहे. आणि इथे आपण चेन लावणार, अर्धा अर्धा इंच आपलं चेनमध्ये जाणार. आणि इथे आता मी बायस पट्टी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे, जशा पद्धतीने आपण ड्रेसचा बाहीचा गळा करतो त्या पद्धतीने. अशा पद्धतीने याला एक शिलाई लावून घ्यायची आहे, नंतर छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे. जिथे आपला सर्कल भाग येत आहे तिथे पलटायला नको म्हणून अशा पद्धतीने कट्स लावून झाले की वरून आपल्याला दापटीप लावून घ्यायची आहे. दापटीप लावून झाली की अशा पद्धतीने कापड पलटवायचं आहे आणि मधात कोणतीही ग्रीज न येऊ देता वरून शिलाई लावून द्यायची आहे. अशा पद्धतीने बघा दोन्ही साईड्स आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला साईडची फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे फिटिंग करताना आपण 0.75 अंतर ठेवलं होतं, त्या अंतरावर आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे. आणि आरमोलच्या साईडने थोडं क्रॉसमध्ये शिलाईमध्ये आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे तिथला भाग ढिला नको व्हायला. आणि इथे अशा पद्धतीने चेन देखील लावून घ्यायची आहे. तर मी इथे बघा अशा पद्धतीने चेन देखील लावून घेतलेली आहे आणि त्याला कवर देखील करून घेतलेली आहे. आणि किती छान पद्धतीने आपली चेन लावून झालेली आहे इथे बघू शकता. आता आपण पॅन्ट घ्यायचा आहे तो रेडी करायचा आहे. तर इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण बघून घ्यायचा. हा फ्रंट पार्ट आहे आणि साईडचा बॅक पार्ट आहे, आपण नोट डाऊन करून ठेवलं होतं. या दोन्ही क्रॉच पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मारून जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला बॉटमच्या साईडने इथे 1.5 इंच कापड आतमध्ये जाईल तितकं मार्जिन ठेवत आपल्याला दोन्ही साईडने या पट्ट्या ज्या आहे त्या स्टिच करून घ्यायच्या आहे. पट्ट्या या बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतल्या. आता आपल्याला हे दोन्ही अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे पाय, म्हणजे आपला पॅन्ट जो आहे तो रेडी होतो. तर अशा पद्धतीने आपला पॅन्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. हा टॉप पार्ट घेतला, टॉप पार्ट आपल्याला पॅन्टच्या आतमध्ये सरळ टाकायचा आहे. आणि इथे बघा चेन आणि आपली क्रॉच पॉईंटची आलेली शिलाई या दोघांचेही जॉईंट एकत्र येऊ द्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंचाचा गॅप ठेवत जी आहे ती स्टिच लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी अर्धा इंचाचा गॅप ठेवत स्टिच लावून घेतलेली आहे. आता इथे बघा तुमच्या बाळाची जेवढी कमर आहे त्यातला आपल्याला 2 इंच कमी इतकं इलास्टिक घ्यायचं आहे आणि याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि हे इलास्टिक अर्धा इंचाचं आहे, अर्धा इंच रुंदीचं. आणि याची पूर्ण लांबी 19 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ओढत ओढत जी आहे ती लावून घ्यायची आहे इलास्टिक. व्हिडिओ थोडा इथे मी फास्ट केला कारण की आपला व्हिडिओ खूप जास्त लांब होत होता. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इलास्टिक लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला ग्रीस देखील आलेला आहे आणि आपला जंपसूटसुद्धा रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.